अमेरिकेतील सान राफायल येथील लष्करी शिक्षण देणाऱ्या अकॅडमीत भाऊ दाखल झाले. शिस्त पालन, अभ्यासातील प्रगती, सर्व प्रकारच्या कामातील तत्परता, शरीर चापल्य म्हणजे चपळता पाहून अकॅडमीतील शिक्षक वर्ग भाऊंवर खुश होता. लष्करी शिक्षण घेत असताना कोणतीही उणीव राहू नये म्हणून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. उणीव म्हणजे कमतरता, प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजे खूप प्रयत्न करणे. 1910 साली मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा त्यांना मिळाला. अकॅडमी म्हणजे सर्वांगपूर्ण प्रशिक्षण देणारी संस्था. भारतीय बहुजन समाज शेतकऱ्यांचा आहे. शेती सुधारण्यावरच त्यांची खरी उन्नती व आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून आहे. कृषक व श्रमजीवी, कृषक म्हणजे शेतकरी आणि श्रमजीवी म्हणजे कामगार, म्हणजे शेतकरी व कामगार जर एकत्र आले तर इंग्रजांना सहज देशातून घालवून देऊ शकतील असा त्यांना विश्वास वाटत होता. शेतीच्या निमित्तानं बहुजन समाजात क्रांतीचा प्रचार करता येईल. प्रचार करणे म्हणजे जाहीरपणे बोलबाला करणे. अशा विचारांनी त्यांनी कृषीशास्त्र शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं. वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी नाव नोंदलं. 1913 साली त्यांनी मास्टर ऑफ सायन्स म्हणजेच MS ही पदवी मिळवली. कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी अमेरिकेत क्रांती केंद्रे काढली. गदर उठावाच्या बाबतीत ते आघाडीवर होते. लाला हरदळ्या, पंडित काशीराम, विष्णू गणेश पिंगडे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक त्यांचे सहकारी होते. सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्यांनी जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशी भ्रमंती केली आणि अपार साहसे अंगावर घेतली. कृषी शास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर डॉक्टरेट म्हणजे मास्टर ऑफ फिलॉसॉफी, PhD पदव्युत्तर शिक्षणानंतर एखाद्या विषयावर प्रबंधात्मक लिखाण केल्यानंतर मिळणारी विद्यापीठीय पदवी. कृषी शास्त्रात शिक्षण घेत असताना त्यांनी अमेरिकेत क्रांती चळवळ उभारली. त्यानंतर कृषी शास्त्रात त्यांनी डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर मेक्सिको येथील सरकारी कृषी विद्यालयात त्यांची प्राध्यापक पदी नेमणूक झाली. त्यांच्या अध्यापनाचा लौकिक सुद्धा वाढत होता. जमीन आणि पिके या विषयात त्यांच्या शब्दाला मोल येणे म्हणजे किंमत येणे. जेनेटिक्स म्हणजे अनुवंशशास्त्र या विषयात त्यांचा दबदबा वाढला. राष्ट्रीय प्रदर्शनात मिळालेल्या प्रथम पुरस्कारामुळे त्यांचा लौकिक म्हणजेच कीर्ती अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. अध्यापना व्यतिरिक्तच्या वेळात त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत आणि प्रयोगक्षेत्रात गव्हावर अभ्यास सुरू केला. या प्रयोगातून त्यांनी गव्हाचे विविध वाण तयार केले. वाण म्हणजे नवीन संकरित बियाण्याचे मूळ सूत्र. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात येणाऱ्या गव्हाची संकरित जात, तांबेरा न पडणारी आणि बर्फाला दाद न देणारी विपुल उतारा देणारी जात, अत्यंत कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात इत्यादी वाण त्यांनी तयार केले.